नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, आणि ज्यांना शेतीमधील काहीच माहिती नाही, म्हणजे ज्यांना बेसिकसुद्धा माहिती नाही, अशा लोकांनी हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका। कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की आपणसुद्धा योग्य प्रकारे आंब्याची शेती करू शकतो। तर मित्रांनो, ज्यांनी शेती केलेली अशा शेतकऱ्यांना माहीत असतं, त्यांना रोगांची लक्षणं ओळखता येतात, त्यांना प्रत्येक रोगाबद्दल बेसिक माहिती असते, कारण त्यांनी ते रोज बघितलेलं असतं। पण माझे असे बरेच शेतकरी मित्र आहेत, त्यांना जास्त करून त्यांचा शेताशी कधी संबंध येत नाही, आणि ते बऱ्याच वेळा यूट्यूबवरून व्हिडिओ बघतात आणि त्याप्रमाणे ते करायचा प्रयत्न करतात। मान्य आहे मित्रांनो, तुम्ही करताय चांगलंच आहे, पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये ते कधी शेतात गेले नसल्यामुळं किंवा प्लॉट व्हिजिट न केल्यामुळं त्यांना बरेचसे रोग हे ओळखता येत नाहीत किंवा त्यांना त्याच्याबद्दल बरीचशी माहिती नसते। म्हणजे मित्रांनो, बेसिक माहितीसुद्धा त्यांना या रोगांबद्दल किंवा त्या झाडाबद्दल नसते। मग अशावेळी हे लोक कन्फ्यूज होऊन जातात। आता आंबा या रोगामध्ये साधारणतः आपल्याला 8 ते 10 प्रकारची बुरशी बघायला मिळते, आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 8 प्रकारच्या कीटकांचा अटॅक आंबा या पिकावर होत असतो। म्हणजे 8 ते 10 प्रकारची बुरशी आणि 7 ते 8 प्रकारचे कीटक, म्हणजे तुम्ही बघा किती प्रकारच्या किडींचा किंवा बुरशींचा आंब्याच्या झाडावर अटॅक होतो। आणि आता आम्ही काय केलेलं आहे मित्रांनो, म्हणजे मी प्रत्येक रोगांवर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, आणि त्या प्रत्येक रोगावर मी उपाय सांगितलेला आहे किंवा त्याला प्रतिबंध कसा करायचा हे सांगितलेलं आहे, आणि प्रत्येक रोगावर कोणतं केमिकल सेपरेट वापरायचं हे पण मी सांगितलेलं आहे। पण हे एक बेसिक नॉलेज असणाऱ्या शेतकऱ्याचे लक्षात राहू शकतं, पण जो नवीन शेतकरी आहे ज्याने कधीच शेती केलेली नाही, जो पहिल्यांदा एक क्षेत्रामध्ये उतरलेला आहे, तर याच्यामध्ये काय होतं त्याचं थोडंसं कन्फ्युजन होतं। मग त्यावेळी काय होतं मित्रांनो, अचानकपणे सगळी माहिती असते, सगळे व्हिडिओ बघितलेले असतात, पण अचानक त्याला कोणतं केमिकल वापरायचं हेच कळत नाही, किंवा काय काय वेळी ते रोग पण ओळखू शकत नाहीत। म्हणजे लक्षणं सांगितलेली असते तरी पण एक्झॅक्टली प्लॉटमध्ये जाऊन तो रोग ओळखणं हे सुद्धा एक मोठं कौशल्य असतं। म्हणजे त्यावेळी ते कन्फ्यूज होतात की ही कोणत्या प्रकारची बुरशी असू शकते, म्हणजे त्यांना कधी अनुभवच नसतो अशा गोष्टींचा। मग अशा लोकांना काय वाटतं की आता आपण याला काहीच करू शकत नाही, किंवा याच्यामध्ये ते विचार करतात की हे फार अवघड आहे। तर मित्रांनो, असं काहीही नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचंच एक सोल्युशन सांगणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 2 कीटकनाशकं आणि अशी 2 बुरशीनाशकं सांगणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कोणतंही बेसिक नॉलेज जरी नसेल किंवा कोणता रोग आहे हे तुम्हाला जरी ओळखता येत नसेल, तरी तुम्ही डोळे झाकून यातलं एक कॉम्बिनेशन मारायचं, आणि पुन्हा जर तुम्हाला हाच प्रॉब्लेम येत असेल तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही अल्टरनेट, म्हणजे जे कीटकनाशक आणि बुरशीनाशक तुम्ही आत्ता वापरले त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जे केमिकल, म्हणजे जे कीटकनाशक बुरशीनाशक जे राहिलेलं आहे ते तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये वापरायचं, आणि पुन्हा असं करत करत अल्टरनेटली तुम्ही याचा वापर करायचा आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, 80% बुरशी किंवा 80% कीटकांचा याच्याद्वारे कंट्रोल होणार आहे। तुम्ही फक्त ही 4 केमिकल तुमच्या घरामध्ये आणून ठेवा, आणि तुमच्या आंब्यावर कोणत्याही प्रकारचा रोग येणार नाही याची जबाबदारी माझी असणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये जे पहिली 2 कीटकनाशकं आहेत त्यांची मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतो। जे पहिल्या नंबरला कीटकनाशक येतं ते येतं क्लोरोपायरिफॉस, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे इमिडा। तर मित्रांनो, ही 2 केमिकल तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवायचे। तर क्लोरोपायरिफॉस हा घटक असणारी बरीचशी औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, जसं की क्लोरो आहे जे 20%वाला आहे, 50%वाला आहे, याच्या व्यतिरिक्त बऱ्याच नावांनी तुम्हाला ते मार्केटमध्ये मिळेल। तर तुम्ही ते केमिकल आपल्या घरामध्ये आणून ठेवा। आणि दुसरं जे असतं इमिडा क्लोरोप्रिड, तर या नावाची बरीच किंवा हे घटक असणारी बरीच केमिकल मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जसं की कॉन्फिडोर आहे किंवा या ठिकाणी टाटामिड आहे किंवा एमिड आहे, अशी बरीच केमिकल तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहेत। तर ही केमिकल पण तुम्ही आपल्या घरी आणून ठेवायचं आहे। आणि आता राहता राहिला प्रश्न बुरशीनाशकांचा, तर मित्रांनो, जे पहिल्या नंबरचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे 22-टीन, हे तुम्ही आपल्या घरामध्ये कायम आणून ठेवलं पाहिजे। तर मित्रांनो, 22-टीन हे एक असं बुरशीनाशक आहे जे 4 ते 5 प्रकारच्या रोगांवर किंवा बुरशींवर एकटं कंट्रोल करू शकतं। आणि दुसरं जे केमिकल आहे ते म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड, ज्याला आपण ब्लू कॉपर या नावाने पण ओळखू शकतो। हे जरी केमिकल तुम्ही वापरलं तरी पण तुम्हाला 7 ते 8 प्रकारच्या बुरशींवर एकटं हे बुरशीनाशक तुम्हाला कंट्रोल मिळवून देणार आहे। तर मित्रांनो, आता याचा वापर कसा करायचा, जसं की मी तुम्हाला 2 कीटकनाशक सांगितलेत आणि 2 बुरशीनाशक सांगितलेत, तर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, 1 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक याचं कॉम्बिनेशन करायचं आहे। तुमचा रोग कोणताही असू द्या, तुम्हाला तो ओळखता ना येऊ द्या, तुम्ही या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं। जे तुमचं कीटकनाशक आहे ते 2 मिली प्रति लिटरला घ्यायचं, आणि जे बुरशीनाशक आहे ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं, आणि हे कॉम्बिनेशन करून तुम्ही एक स्प्रे घ्यायचा। आणि त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही दुसरं जे बुरशीनाशक आणि दुसरं जे केमिकल आहे किंवा कीटकनाशक आहे त्याचा तुम्ही कॉम्बिनेशन करून त्याचा एक स्प्रे घ्यायचा। जर तुम्हाला कोणतीही माहिती नसली तरी तुम्ही याचं जर शेड्यूल तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या बागेवर कोणत्याही प्रकारचा रोगाचा अटॅक होणार नाही। या पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी तुमच्या बागेचं व्यवस्थापन केलं तर तुम्हाला या ठिकाणी आंबा पिकामध्ये भरघोस उत्पादन या ठिकाणी मिळणार आहे, तुमच्या बागेवर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा अटॅक होणार नाही। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।